नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीमध्ये सर्वाधिक मोठा वाटा आहे तो काँग्रेस पक्षाच्या सेवा दलाचा। सेवादल हा एकेकाळी काँग्रेस पक्षाचा कणा मानला जायचा। सेवादलाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी महत्त्वपूर्ण कामं होत असत। गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये सेवादल काहीसा मागे पडल्यासारखं चित्र बघायला मिळालं, मात्र आता सेवादलाला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था प्राप्त होते आहे। आज काँग्रेसच्या सेवादलाचा एक मेळावा ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता। यावेळेस महाराष्ट्राचे सेवादलाचे अध्यक्ष श्री अवताडे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। श्री शेखर पाटील यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस आम्ही काँग्रेसच्या सेवादलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री अवताडे यांच्याशी बातचीत केली। काँग्रेस पक्षामध्ये सेवादलाला नेहमीच महत्त्वाचं स्थान राहिलेलं आहे। सेवादलाच्या माध्यमातून काँग्रेसची पकड जी आहे ही नेहमीच घट्ट होत राहिलेली आहे। आज महाराष्ट्र काँग्रेसचे सेवादलाचे अध्यक्ष श्री विलासरावजी अवताडे आत्ता आपल्यावर आहेत। सर सांगा, काय आजचं इथलं येण्याचं प्रयोजन काय आहे? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाव तिथे शाखा, वार्ड तिथे शाखा ह्या नवीन उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। माननीय खासदार अशोकरावजी चव्हाणसाहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ही नवीन काम हाती घेतलेलं आहे, कारण त्यांनीसुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिबिर घेण्याचं सुरुवात केलेली आहे आणि आम्हालासुद्धा आदेश दिलेले आहे की तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन काँग्रेस सेवादलाचे कार्यकर्त्यांना कार्यान्वित करावे, जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस सेवादल हे संघटन ज्या संघटनेने ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि एक शिस्तबद्ध संघटना म्हणून ओळखली जाते। गेल्या 4 वर्षापासून आपण बघतोय विरोधी पक्षांचं सरकार असताना दोन्ही महाराष्ट्र आणि केंद्रामध्ये ह्या लोकांनी खोटी आश्वासनं दिली आणि नंतर लगेच सांगितलं की हा चुनावी जुलमा होता, सुशिक्षित तरुणांचं भ्रमनिराश केला, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या द्या म्हणून सांगितल्या, गोरगरिबांना प्रत्येकांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये आम्ही जमा करू असे सांगितले, अशा एक नाही अनेक खोटी आश्वासने ह्या मंडळींनी दिली। त्याच्या उलट ह्या देशामध्ये हे जातीवादी पक्ष एक जातीय तेढ निर्माण करण्याचं काम गेल्या वर्षभरापासून आपल्याला बघायला मिळत आहे। ते भीमा कोरेगाव प्रकरण असेल किंवा विशिष्ट मुस्लिम समाजाला एक काहीतरी स्टेटमेंट करून त्याला अडचणीत आणण्याचं काम ह्या भाजप सरकारने सुरू केलेलं आहे। त्यांना आपण प्रतिउत्तर देण्यासाठी हे काँग्रेस सेवादलाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत कसं होईल, पुनर्गठन कसं होईल या अनुषंगाने आमचा प्रयत्न आहे। पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सेवादलाच्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने ॲक्टिवेट करत आहे? सेवादल हे नेहमीच शिस्तबद्ध पद्धतीने काम करत आहे आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे गाव तिथे शाखा, बूथ तिथे काँग्रेस सेवादलाच्या कार्यकर्त्यांना एका सिस्टीम देऊन त्या सिस्टीममध्ये त्यांना जे काही वोटर ज्या परिसरामध्ये राहतात सोडून गेलेले परंतु त्यांचं नाव त्या यादीमध्ये असे वोटर शोधून खेड्यामध्ये गावखेड्यामध्ये जे लोक तोडणीसाठी बाहेर गेलेले असतात किंवा काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतात, काही लोकांचं मतदान यादीमध्ये नाव नाही त्या लोकांचं नाव समाविष्ट करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा आमचा सेवादलाचा प्रयत्न आहे। शेखर पाटील आत्ता आहेत, शेखर पाटील ठाण्याचे सेवादलाचे अध्यक्ष आहेत। साहेब, आजचा प्रोग्राम काय आहे आणि ठाण्यात सेवादल तुम्ही कशा पद्धतीने रुजवत आहात? आज आम्ही आमच्या अध्यक्ष साहेबांनी आम्हाला सूचना दिली 2 दिवसापूर्वी की प्रत्येकी जिल्ह्यामध्ये कार्यक्रम राबवतात सेवादलमार्फत। अध्यक्षांचा आदेश आल्यामुळे आम्ही आमच्या संघटनेचं काम चालू आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। त्याप्रमाणे वार्डावार्डात वार्ड अध्यक्ष, बूथ अध्यक्ष, शहर कमिटी या साहेबांच्या आदेशाने आमचं जोरदार मोहीम चालू आहे कार्यक्रमाची। एकंदरीतच लोकसभा विधानसभेच्या निवडणुकांना अवघे वर्षभराचा कालावधी राहिलेला असताना काँग्रेस पक्षसुद्धा आता पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीला सामोरं जातो आहे। कदाचित आजचा सेवादलाचा हा मिळावा त्याचाच द्योतक असेल। आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद। कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे जिल्ह्याच्या नव्या कार्यकारिणीची निवडणूक आज संपन्न झाली। पत्रकार कवी प्रशांत डिंगणकर यांची ठाणे जिल्हा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे।
कोकणातील साहित्य चळवळ आणि कोकणातील साहित्यिकांचं हक्काचं व्यासपीठ म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी 27 वर्षांपूर्वी केली. आता ही साहित्य परिषद कोकणातील गावागावात पोहोचली आहे. ख्यातनाम कवी डॉक्टर महेश केळुसकर हे सध्या केंद्रीय अध्यक्ष असून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 59 शाखा असून ठाणे जिल्ह्यात 7 शाखा आहेत. आज ठाणे जिल्ह्यातून निवडून आलेल्या प्रतिनिधींतून ठाणे जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी कवी प्रशांत डिंगणकर तर उपाध्यक्षपदी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष श्री सुनील चौधरी, कार्याध्यक्षपदी डॉक्टर योगेश जोशी, कार्यवाहपदी सुनील बडगुजर यांच्यासह अनेक मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. मंडळी, यूट्यूबच्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपण कधीही कुठेही केव्हाही बघू शकता. एवढंच नाही तर ठाणे वर्तमानच्या गेल्या 530 एपिसोड्सपैकी कुठलाही एपिसोड आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकता. त्यामुळे ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खमंग गोळ रुचियाना आमटी भाजी टाळी साठी रोज वापरूयाना. नाही कृत्रिम गोडी आरोग्याला जोडी रसायनांच्या भेळीला दूर ठेवाना. गुळ पोळी पुरण पोळी मोदक लाडू वडी पकवान कुठलेही त्याला रुची आणायची गोडी. कोकणच्या सेंद्रिय उसापासून बनवलेला असल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमक त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप. मंडळी, यूट्यूबच्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपण कधीही कुठेही केव्हाही बघू शकता. एवढंच नाही तर ठाणे वर्तमानच्या गेल्या 530 एपिसोड्सपैकी कुठलाही एपिसोड आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकता. त्यामुळे ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टिकुजनी वाडी परिसरातील कल्पतरूच्या सुविधा भूखंडावर ठाणे महानगरपालिकेने स्मशानभूमीचं आरक्षण टाकलं आहे. या ठिकाणी महानगरपालिका स्मशानभूमी उभारणार आहे. मात्र स्थानिक नागरिकांचा या संपूर्ण प्रकल्पाला विरोध असल्याचं बोललं जात आहे. याच्यावरनं काही मोर्चे देखील निघाले आहेत. मात्र हा सगळा विरोध राजकीय स्वरूपाचा आहे आणि स्वार्थांचा असल्याचा आरोप आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये केला. गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. अशा वेळेस स्मशानभूमीची देखील शहराला मोठ्या प्रमाणात गरज आहे. रामबाग येथील स्मशानभूमीच्या अवतीभोवती वनविभागाने भिंत उभारली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आता नागरिकांना ॲक्सेस उरलेला नाही. अशा वेळेस शिवाईनगर, देवदयानगर, वर्तकनगर परिसरातील नागरिकांना स्मशानभूमीसाठी त्याचप्रमाणे अंत्यविधीसाठी जवळपास 3 किलोमीटर लांब वागळे स्टेट स्मशानभूमीमध्ये जावं लागतं. अशा वेळेस नागरिकांना जवळ स्मशानभूमी असणं गरजेचं आहे. त्यामुळेच या स्मशानभूमीसाठी आपण प्रयत्नशील आहोत असं आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितलं.
या स्मशानभूमीच्या विरोधात जर काही मोर्चे निघाले आहेत तर स्मशानभूमी असावी म्हणून देखील मोर्चे निघू शकतात असं देखील श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे काही राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी या स्मशानभूमीला विरोध करत आहेत, वेळ पडल्यास त्यांचा देखील भंडाफोड केला जाईल अशी भूमिका यावेळी श्री सरनाईक यांनी विशद केली. स्मशानभूमी ही काळाची गरज आहे. स्मशानभूमी, दफनभूमी, कब्रस्तान शहराच्या दृष्टीनं सगळ्या लोकांना लागणारी गोष्ट आहे, कारण कुणी अमर नसतो. आज आलेला माणूस एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे, त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये राजकारण करू नये. जर राजकारण तुम्हाला करायचं असेल तर मला असं वाटतं रस्त्यावर मी पण उतरू शकतो. आंदोलनाची भूमिका माझी आहे. गेल्या 7 वर्षापासून मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतो, त्याला कुठे आता यश प्राप्त झालेलं आहे. आणि काही लोकांचं नुकसान होतंही मी मान्यही करतो, परंतु त्यांचं नुकसान न होता त्या स्मशानभूमी कशा तयार होतील आणि त्याचबरोबर पर्यावरणाच्या माध्यमातून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, प्रदूषण विरहित ती स्मशानभूमी होईल यासाठी प्रशासनानं खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी तयारी करावी. पण एक गोष्ट मात्र नक्की, ह्या प्रकरणामध्ये जर कोणी राजकारण करत असेल तर त्या राजकीय नेत्यांचा भांडाफोड करायची तयारीसुद्धा प्रताप सरनाईकची आहे. ठाणे शहरातील प्रकाशन विश्वातील आघाडीची संस्था असलेल्या व्यास क्रिएशन्सला नुकतीच 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने तपपूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पंचांगकर्ते डाकरू सोवण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर ज्येष्ठ लेखिका विजया वाड या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. ठाणे शहरातील सहयोग मंदिर सभागृहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 12 वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक दर्जेदार साहित्यकृतींची भर व्यास क्रिएशन्सच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात घालण्यात आली आहे. एकीकडे अनेक मान्यवरांची पुस्तकं ही व्यास क्रिएशन्सने गेल्या 12 वर्षांमध्ये प्रकाशित केली, तर अनेक होतकरू लेखकांना देखील व्यास क्रिएशन्सने संधी दिली. आज ज्यांना संधी मिळाले असे लेखक देखील मराठी सारस्वतामध्ये एस्टॅब्लिश लेखक म्हणून आता प्रसिद्धी पावतात आहे. गेल्या 12 वर्षांच्या कालावधीमध्ये अनेकांनी व्यास क्रिएशन्सला साथ दिली. या सगळ्यांचा कृतज्ञता समारंभ यानिमित्ताने आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने गीत रामायण या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. पुष्पा लेले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळेस गीत रामायण सादर केलं. कार्यक्रमाला व्यास क्रिएशन्सचे संचालक श्री निलेश गायकवाड आणि मार्गदर्शक श्री श्री वा नेर्लेकर हे देखील उपस्थित होते. आज 12 वर्षामागे वळून पाहत असताना त्याच्या 12 वर्षातले सगळे साथीदार, बरोबरचे सगळे सहकारी, ज्या ज्या लेखकांनी, वाचकांनी आम्हाला पाठिंबा दिला, हितचिंतकांनी पाठिंबा दिला, ते सगळे हितचिंतक यांचा सगळ्यांबरोबरचा एकाच वेळी एका व्यासपीठावर काही निवडक जणांचा सत्कार, सगळ्यांच्या भेटीगाठी, सगळ्यांचा स्नेहमिलन, हाच आणि निवड हाच या एकत्रीकरणामागचा, या सोहळ्यामागचा, या आनंद सोहळ्यामागचा आमचा हेतू. उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते आंब्याचे. आंबा बाजारात कधी येतो आणि आंबा कधी चाखायला मिळतो असं जवळपास प्रत्येकाला झालेलं असतं. मात्र ग्राहकांच्या या ओढीमुळे ग्राहकांना अनेकदा हापूसच्या नावाखाली भलताच आंबा पुरवला जातो. मग नेमका हापूस ओळखायचा कसा? त्यातही सर्वाधिक महाग असलेला देवगडचा हापूस नेमका ओळखायचा कसा या संदर्भात मार्गदर्शन करत आहेत श्री अवधूत काळे. देवगड हापूस हा प्रत्येकाला मिळावा हा प्रत्येकाचा अधिकार आहे, कारण प्रत्येकाला इच्छा असणारच की आपल्याला प्रॉपर देवगडचा आंबा मिळावा. पण त्याच्यात फसवणूक होऊ नये म्हणून मी काही गोष्टी आपल्याला सांगतो. तर सर्वजण हातात आंबा घेतल्यानंतर देवगड हापूस थोडासा लंबाकृती आणि गोल असा लागेल. हातात घेतल्यानंतर त्याच्यावर जर टच केला तर त्याची साल आपल्या हाताला पातळ लागली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आंबा घेताना देठामध्ये तो फ्लॅट असला पाहिजे किंवा खोलगट भाग दिसला पाहिजे. म्हणून आम्ही म्हणतो आंबा पाहायचा देठात. हे आम्ही मुद्दाम आमच्या दुकानावर घोषवाक्य लिहितो. हे घोषवाक्य कोणीच लिहू शकत नाही, कारण बाजारात जास्तीत जास्त कोवळा माल काढला जातो रेटसाठी, आणि मग तो पिकल्यानंतर तुम्हाला पपईसारखा किंवा काही ना आंबट अशा टाईपचा लागतो. त्यामुळे हा आंबा प्रॉपर देवगड कापल्यानंतर आतून केशरी कलर, सालापर्यंत केशरी कलर दिसला पाहिजे, तर तो देवगड हापूस आहे. मंडळी, यूट्यूबच्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपण कधीही कुठेही केव्हाही बघू शकता. एवढंच नाही तर ठाणे वर्तमानच्या गेल्या 530 एपिसोड्सपैकी कुठलाही एपिसोड आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकता. त्यामुळे ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दारोण मेल्स
दिवसा लग फ्राईज नका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ, एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल काचरवर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. मंडळी, युट्यूबच्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपण कधीही कुठेही केव्हाही बघू शकता. एवढंच नाही तर ठाणे वर्तमानच्या गेल्या 530 एपिसोड्सपैकी कुठलाही एपिसोड आपण युट्यूबच्या माध्यमातून बघू शकता. त्यामुळे ठाणे वर्तमानचं हे युट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गेल्या काही महिन्यांमध्ये ठाणे शहरामध्ये हुक्का पार्लरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या संदर्भात काल विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली. त्यानंतर हुक्क्याची विक्री, वितरण, उत्पादन, पुरवठा, साठा, जाहिरात यावर पूर्णतः बंदी घालून हुक्का पार्लरवर बंदी आणणारं विधेयक काल विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलं आहे. सहाय्यक पोलीस दर्जाचा अधिकारी किंवा त्यावरील अधिकारी अशा पार्लरवर गुन्हा दाखल करू शकणार आहे. या कायद्यानुसार दोषींना 1 ते 3 वर्षापर्यंतचा कारावास आणि 50,000 ते 1,00,000 रुपयांचा दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.